याच विषयीची एक मोठी बातमी आहे. भातखळकर यांनी ताळतंत्र सोडलंय अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे. त्यांना जळी स्थळी काष्टी नेहमीच राष्ट्रवादी पक्षच दिसतो अशीही टीका त्यांनी केली आहे. भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर भातखळकरांनी ताळतंत्र सोडल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांना जळी स्थळी काष्टी नेहमीच राष्ट्रवादी पक्षच दिसतो असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. तर पवारांची चौकशी करा अशी मागणी भातखळकर यांनी केली होती. आणि त्यानंतर आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. तर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. भातखळकर यांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादीकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होणार ते पाहावं लागणार आहे. तर पत्राचाळ प्रकरण ज्याच्यामुळे संजय राऊत हे सध्या कोठडीमध्ये आहेत, त्यांना ईडीनं अटक केलेली होती, त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये आता रवानगी करण्यात आली आहे. आणि याच प्रकरणामध्ये आता शरद पवार यांचंही नाव सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. भातखळकर यांनी गंभीर आरोप या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. अतुल भातखळकरांनी ताळतंत्र सोडलेलं आहे. जळी स्थळी काष्टी नेहमीच त्यांना राष्ट्रवादी पक्ष दिसतो आणि म्हणून भाजपवाल्यांना राष्ट्रवादी पक्षाशिवाय दुसरं कोणीही या महाराष्ट्रात शत्रू नाही आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणे, बेमनाव रचणे हा त्यांचा उद्योग आहे. याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही.